मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं केलेल्या कारवाईत 4.95 किलो हेरोईन जप्त केलंय. या हेरोईनची किंमत 25 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. जॉन्सबर्गहून आलेल्या मायलेकिंगकडून हे हेरोईन जप्त करण्यात आलंय. कतार एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या मायलेकी जॉन्सबर्गहून मुंबईत आल्या होत्या. दोघेही भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचारासाठी आल्या होत्या असं सांगण्यात येत आहे. ट्रॉली बॅगमध्ये हेरोईन लपवण्यात आलं होतं. विमान प्रवाशांकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडत नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी दिल्या माहितीनुसार भारतात हेरोईन आणण्यासाठी संबंधित महिलांना प्रत्येक खेपेसाठी $5,000 देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. दोघींना कोर्टात हजर करण्यात आलं असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.